लबाड लांडग्यांच्या नादाला लागू नका. त्यांनी बाजार समितीची जागा विकून खाल्ली एवढेच काय तर त्यांना मुतारी सुद्धा पुरली नाही. अमोल भाऊ शिंदे. पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीसंदर्भात काल शेतकरी सहकार पॅनलचा विजय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये अमोलभाऊ शिंदे यांनी आजी माजी आमदार यांच्याकडून कडाडून टीका करत सांगितलं की या दोघा लबाड लांडग्यांनी बाजार समितीची जागा विकून खाल्ल्या आणि म्हणतातच की इंच जागा विकू देणार नाही. याला उत्तर देत अमोल शिंदे यांनी सांगितलं की होऊन जाऊ द्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी, आमदार जिथे सांगतील तिथे मी यायला तयार आहे, परंतु त्यांनी याच पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणं गरजेचं आहे. जागा कोणी विकल्या असं परखड मत पॅनल प्रमुख अमोलभाऊ शिंदे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं. शेतकरी सहकारी पॅनल हे भाजपा पुरस्कृत असून काही भाजपातल्या निवडक तिकडे गेल्याने त्याला भाजप म्हणत नाही, ते स्वतःच्या फायद्यासाठी तिकडे गेले आपण सर्वांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून भाजपा पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदान करून विजयी करा. एबी न्यूज मराठीसाठी चंदू खरे, जळगाव पाचोरा. दुसरं पत्र दाखव. हे बघा, एकच मिनिटात दाखवतो. 15/3/2008 खाली लिहिलंय कृषी उत्पन्न बाजार समिती, सगळ्यात खालची ओळ आहे 4.5 कोटी रुपये. बरोबर की नाही? दिसलं तुम्हाला? पुढचं पत्र दाखव, त्याच्या ते नको सोडू. हे बा, याच्यामध्ये रावसाहेब गिरधर पाटीलची सही आहे, दिसते का तुम्हाला? ते बस, आणि सचिव म्हणून ते दुसऱ्याची. खाली बघा ते सही. पुढचं, दुसरं कंजर कर्ज मंजूर केलं होतं 18/2010 2.30 कोटी त्याचं पुढचं पत्र घ्या, ते नको दाखवा. त्याच्याला पाचोरा सेंट्रल मॉलची जागा त्यांनी विकली होती, ते फक्त कोणी विकली ते दाखव. फोटो फोटो आणि त्याचा फोटो दाखव. फोटो झूम कर. नाव वाचता येतं का तुम्हाला? ॲग्रिकल्चर मार्केट कमिटी यांचे पदसिद्ध नियुक्त दिनकर माधवराव देवरे. म्हणजे जागा कोणी विकली आहे? मार्केट कमिटीने. मी गेलो नव्हतं जागा घ्यायला, हे मार्केट कमिटी. दिसतं का तुम्हाला? बरोबर ना? पुढचं पान घे. जाऊ दे हे बाजूला. बाजार समितीमध्ये त्यांनी सांगितलं, त्यावेळी सतीश बापू विरोधामध्ये होते, त्यांनी पत्र प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की ही जर जागा तुम्ही विकल्या तर मी आंदोलन खेळेल. त्याच्याबद्दल हे पत्रकार त्यांनी परिषद घेऊन सतीश बापूंनी दाखवलं होतं. पुढचं घ्या. सतीश बापूंनी यांना पत्र दिलं होतं, तेव्हा आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा होते, त्यांचं हे पत्र की बा हे जागा विकू दिल्या गेल्या नाही पाहिजे. मग सतीश बापू स्वतः त्याला विरोध करत होते. पुढचं पत्र घे. हे राहू दे, जाऊ दे पुढे. पुढचं घे, जाऊ दे पुढे. आपण डायरेक्ट हे दाखवूया. हे बघा, मागे मागे घे. माजी संचालकाकडे 61 लाख बाकी, 69 लाख. हे 69 लाख फक्त 2010 होते, 2011 वेगळे, असे साधारण 25 कोटी रुपये बाकी आहेत. हे तुम्ही दिलेलं आहेत, माझ्या बाजूने नाही आहे, ते सगळ्या तुमच्या बाजूने. पुढचं पत्र घे. पुढचं घे. हे टक्केवारी करता दिलीप भाऊंच किशोरप्पांचं पत्र दाखव. एक मिनटं लागा. हे सगळे तुम्ही त्यांना मानलं ना इतके दिवस. बघ, बघून घ्या तुम्ही. लेटर हेड दाखव त्यांचं. तेव्हा किशोरप्पांचं लेटर हेड दिसलं का तुम्हाला? हां, खाली घ्या. ते पणन मंत्र्यांना त्यांनी पत्र दिले आहेत. पणन मंत्री होते त्यावेळेस बाळासाहेब पाटील. काय म्हणता बघा ते, की माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांना. वा, दिसलं का तुम्हाला? दिलीप ओंकार वाघ. कोणी पत्र दिलं आहे? किशोरप्पांनी. काय म्हटलं? खालची त्यांची सही दाखव. 18/2/2011 खालची सही दाखव. हे किशोरप्पांची सही. म्हणजे तुम्हाला, तुम्ही त्यांच्याकरता जीव लोटलं, सगळं लोटलं, त्यांना आमदार केलं दोघांना, आणि काय केलं त्यांनी तुम्हाला? एकाकडे कार्यकर्त्याला न्याय दिला का त्यांनी? पुढचं पत्र दाखव. आता हे बघा, हे ही टॉयलेट. हे जवळकर झूम कर त्याला. हे बघा, हे टॉयलेट. हे बघा, दिसतं का तुम्हाला? मार्केट कमिटीचं मुख्य गेट पलटो. आणि ते रातोरात पाडलं.